नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनल वरती। विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण आरोग्य भरती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन ठीक आहे याच्या नवीन सिलेबस बद्दल चर्चा करणार आहोत। फार्मसी ऑफिसर या पदासाठी ठीक आहे, फार्मसी ऑफिसर या पदासाठी आपण आज काय सिलेबस नवीन बदल झालेला आहे तो डिटेल सिलेबस आणि कोणती पुस्तकं वापरायची आहेत काय नाही हे आपण बघणार आहोत। आपली बॅच पण चालू आहे, ती पण बॅच तुम्ही परचेस करू शकता। जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला काय करायचं आहे, त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे। बघा तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन सिलेबसमध्ये सगळ्यात पहिले फार्मसी ऑफिसरच्या सिलेबसमध्ये सेक्शन एक जो इंग्लिशचा दिलेला आहे त्या सेक्शनमध्ये काय काय मेन्शन केलेले आहे बघा। त्या ठिकाणी ग्रामर, ग्रामरमध्ये या ठिकाणी स्पेशली मेन्शन केलेलं आहे सिनॉनिम, अँटॉनिम्स, स्पेलिंग करेक्शन, पंक्चुएशन, टेन्स हे पोर्शन मेन्शन केलेलं आहे, तो व्यवस्थितरित्या करायचा आहे। त्याच्यात व्होकॅब्लरी सेक्शनमध्ये आयडियम फ्रेजेस मनी आणि त्याचे अर्थ आहेत, ओके, एक्सप्रेशन्स आहेत, फिलिंग द ब्लँक्स करायचे, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर करायचे आहेत। त्यानंतर मराठीचा जो सिलेबस दिलेला आहे तो बघा, मराठी व्याकरणामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थ शब्द, विरुद्धार्थ शब्द हे दिलेले आहेत। भाषा सौंदर्यामध्ये उपमा, अलंकार, मणी, वाक्यप्रचार, ओके, हे दिलेले आहेत। वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्द संग्रह। व्होकॅब्युलरीवरती जास्त भर आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये। प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक योग्य जोड्या लावा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जास्त भर तुमचा शब्द साठ्यावरती असला पाहिजे, त्याच्यावरतीच तुम्हाला एक 9 ते 10 प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत। हा नवीन अपडेटेड सिलेबस आहे। तुम्हाला ह्या मराठी आणि इंग्लिशसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं व्होकॅब्युलरीचं पुस्तक आहे ते तुम्ही काय करू शकता, किंवा ग्रामरचं जे पुस्तक आहे ते तुम्ही इथं रेफर करू शकता, ओके। त्याच्यानंतर जनरल नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे, ओके। नवीन पॅटर्ननुसार काय विद्यार्थी मित्रांनो, 80 प्रश्न हे तांत्रिकलाच असणार आहेत आणि फक्त 20 प्रश्न जे आहेत तुमच्या नॉन टेक्निकलला त्याने दिलेले आहेत। म्हणजे जास्त तांत्रिक भागावरती खूप भर देणे गरजेचे आहे आणि आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये सुद्धा आपण ह्या तांत्रिक भागावरती जास्त भर देणार आहोत। तर या ठिकाणी बघा, करंट अफेअर्स दिलेला आहे, नंतर हिस्ट्री, जिओग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स, कल्चर, माहिती अधिकार नियम 2005 हा दिलेला आहे तो डिटेल करावा लागेल, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट दिलेला आहे तो पण डिटेलमध्ये करायचा आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही लुसेंटचे पुस्तक वापरू शकता, सायन्ससाठी आणि जी केसाठी, दोन्हीसाठी, महाराष्ट्राच्या जी केसाठी महाराष्ट्राच्या रिलेटेड गोष्टी किंवा टेक्स्ट बुक तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता। लॉजिकल ॲबिलिटी मध्ये तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक, मॅथमॅटिक्स दिले, न्यूमेरिकल, जिओमेट्री, स्टॅटिक्स आणि जनरल सायन्स दिलेलं आहे। बुद्धिमत्तेचा पार्ट तुम्ही काय करायचं या ठिकाणी जास्त करायचं आहे, मार्केटमधलं कोणतंही बुद्धिमत्तेचं आणि गणिताचं पुस्तक ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता, जे बाकीच्या स्पर्धा परीक्षेला रेफर केलं जातं ते तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता, ठीक आहे। पुढे बघा, आपली जी बॅच आहे ती बॅच आपण सेपरेट ह्या नवीन सिलेबसनुसार, आता आपण रेकॉर्डेड पूर्ण सेक्शन जसाच तसा सिलेबसचा रेकॉर्डेड सेक्शन उपलब्ध केलेला आहे आणि जिल्हा परिषदेची परीक्षा संपल्याच्या नंतर आपण लाईव्ह पण प्रॅक्टिस त्याच्यामध्ये घेणार आहोत। एमसीक्यू प्रॅक्टिस असेल, बाकी काही गोष्टीचे टॉपिकचे पुन्हा डिटेल प्रॅक्टिस असेल ती घेणार आहोत, पण आत्ता तुम्ही जॉईन करून ज्यांचं टार्गेट सार्वजनिक आरोग्य विभाग आहे ते बॅच आत्ताच तुम्ही जॉईन करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे ॲपची, कॉम्पिटिटिव्ह, ओके, फार्मा नावाचं ॲप आपलं आहे, ते प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे। आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण कोर्सची आणि ॲपची लिंक तुम्हाला मी त्या ठिकाणी देत आहे। त्याच्यानंतर बघा, फार्मसीच्या रिलेटेड काय काय सब्जेक्ट्स आहेत, जनरल फार्मॅकोलॉजी, ओके, हा मेन पोर्शन आहे, ह्याच्यावरती बरेच प्रश्न येणार आहेत। त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ड्रग, ड्रग डोसेज फॉर्म, बायो अवेलेबिलिटी, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक, जनरल फार्मॅकोलॉजी, न्यूरो फार्मॅकोलॉजी, सायको फार्मॅकोलॉजी, कार्डिओव्हस्क्युलर फार्मॅकोलॉजी, फार्मॅको इपिडेमिओलॉजी, डेंटल फार्मॅकोलॉजी, हे मेन पोर्शन आहेत। बघा लक्षात घ्या, तांत्रिकवर 80 मार्काचे प्रश्न आहेत, 80 प्रश्न म्हणजे मार्क 160, इथंच मॅक्झिमम तुमचं जर आउट ऑफ आलं तर इथंच तुम्ही क्रॅक करू शकता एक्झाम। इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया करायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर फार्मसी ॲक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हा पोर्शन तुम्हाला करायचा आहे, फूड अँड ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे, ड्रग डोसेज फॉर्म
लॉजिस्टिक इन्व्हेंटरी, डीएसबीएमचा जो पार्ट आहे तो रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट, हा सगळा पोर्शन तुमच्या फार्मसीच्या टेक्निकल पार्टमध्ये येतो. ह्याच्यासाठी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह फार्मा बुक आहे, ओके, कॉम्पिटेटिव्ह फार्मा आपलं जे बुक आहे कॉम्पिटेटिव्ह फार्मा, ती तुम्ही बुक ह्याच्यासाठी काय करू शकता, ओके, ती बुक तुम्ही काय करू शकता, ह्याच्यासाठी तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे. ओके, हे पुस्तक तुम्ही वापरायचे आहेत. आणि बॅचला तुम्ही जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, महत्त्वाची बॅच आहे, नोट्स पण आहेत, व्हिडिओ टेस्ट सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डिटेल सिलेबस काय आहे या ठिकाणी लक्षात आलेलं असेल, ठीक आहे. तर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करून घ्यायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्यायचे. धन्यवाद.